विरोधी पक्षाने जर काही प्रश्न उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. जर ते उपस्थित केलेले प्रश्न योग्य असतील, मुद्देसूद असतील, त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या या संदर्भात सुद्धा लोकांच्या मनात शंका आहे आणि त्या शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करू नये, कारण ती एक निरपराध व्यक्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे, हत्या किंवा आत्महत्या कोणत्या कारणामुळे गेला आहे, त्याला कोण जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टींचं त्याबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी ते योग्य ठरेल. सचिन वाझे यांच्या संदर्भात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना एका महत्त्वाच्या गुन्ह्यातील एका महत्त्वाच्या व्यक्तीचा किंवा साक्षीदाराचा अशा प्रकारे संशयास्पद मृत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षानं सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं तपास पूर्ण होईपर्यंत हे मला काही योग्य वाटत नाही. मी स्वतः मला असं वाटतं की जे मी पाहतो आहे त्याच्या कुटुंबाचा आक्रोश, त्याच्या पत्नीचा आक्रोश, हे मलासुद्धा व्यथित करणारी गोष्ट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, सगळ्यांनाही व्यथित करणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना वाटतं की हे काय आहे, नक्की काय आहे, हे बाहेर येणं गरजेचं आहे. अर्थात की विरोधी पक्षानं जी मागणी केली आहे की हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे द्या, त्याच्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही म्हणत. मुंबईचे पोलीस सक्षम आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे दिलेला आहे आणि त्यातले सगळे अधिकारी जे आहेत ते अशा प्रकारचा तपास उत्तम प्रकारे करणारे अधिकारी म्हणून नावाजलेले आहे. सर, पण एकूण विरोधकांनी सचिन वाझे यांच्या नावावर खूप मोठा आक्षेप घेतलेला, कारण सचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याच्यामुळे त्यांना संशय निर्माण झालाय. मला असं वाटत नाही, मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखादा अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही.